सोलापूरकरांचं प्रेम आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही अशा भावना मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि त्यांच्या पत्नी दीपाली भोसले यांनी व्यक्त केल्यात. या निरोप समारंभाप्रसंगी दोघेही भावूक झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माजी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा निरोप आणि स्वागत समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आलाय. सोलापूर आणि सोलापूरकर यांचं प्रेम अवर्णनीय आहे, त्यामुळेच आम्हाला सोलापूर सोडताना वाईट वाटू लागलंय, असे भावनिक मत माजी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि त्यांच्या पत्नींनी व्यक्त केले. तसेच वारकऱ्यांचा नातू असल्यानं 3 वर्ष विठ्ठलाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभल्याचंही डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी बोलताना डॉक्टर राजेंद्र भोसले व दीपाली भोसले काय म्हणाले पाहूयात. कणकर जिल्ह्यात काम करताना हा जिल्हा जो आहे देवस्थानाचा जिल्हा आहे. विठ्ठल रुक्मिणी जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, जे अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं आहे, तुळजा भवानीचं मंदिर आहे, या ठिकाणचं सिद्ध रामेश्वरांचं मंदिर आहे आणि उपजिल्हाधिकारी म्हणून झाल्यानंतर ज्याची एक स्टेट केबलच्या ऑफिसरला जे जिल्हाधिकारी म्हणून जे जायचं असतं आणि अशा जिल्ह्यामध्ये जिथे देवाची सेवा करता आली तर अशा ठिकाणी मला ही संधी मिळाली, त्याला प्रथमतः मी वंदन करतो. डॉक्टर राजेंद्र भोसले आणि माझा पूर्व संबंध असल्यानं ते जिथे जातात तिथे माझी बदली होते आणि मी जिथे जातो तिथे त्यांची बदली होते. तुमचा 3 वर्षाचा मित्र असला तरी माझा 22 वर्षापासूनचा हा जीवलग मित्र आहे. एक डायरीवाला कलेक्टर प्रथम मी घोषित केलं, त्यांचं कामही चांगलं आहे, त्यांच्या मार्गावरूनच मी चालत राहीन, असं नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं. आपण सर्वांनी भोसले साहेबांना मागच्या 3 वर्षापासून बघितलंय, पण मी त्यांना मागच्या 22 वर्षापासून बघतो. त्याच्यामुळे अधिकारी म्हणून आणि व्यक्ती म्हणून तुमच्या सगळ्यांपेक्षा म्हणजे एक्सेप्शन असतील, पिताश्री आहेत, वहिनी साहेब आहे तिथे, परंतु एक मित्र म्हणून एक अधिकारी म्हणून तुमच्यापेक्षा जास्त जवळ त्यांना एक व्यक्ती आणि एक अधिकारी म्हणून मी त्यांना बघितलेला आहे. आता झालं असं त्यांचा माझा काहीतरी पूर्वजन्मीचा संबंध आहे भोसले साहेबांचा. त्याचं कारण असं की एक तर ते जिथे जातात तिथे मी जातो किंवा मी जिथे जातो तिथे ते येतात, असं तिसऱ्यांदा घडलेलं आहे. आणि मला नेहमी भीती असते, मी त्यांच्या जागी गेलो किंवा हे माझ्या जागी आले तर मला भीती असते माझं काय होईल, माझं इम्प्रेशन काय कसं निर्माण होईल. कारण आपल्याला कल्पना आहे आपण ज्याच्या पायग्राउंडवर काम करतो त्याची जी कर्तृत्वाची जी लेवल आहे त्यावर आपलं मूल्यमापन होत असतं. डॉक्टर राजेंद्र भोसले हे चांगलं काम करणारे चांगले अधिकारी असल्याचं आमदार संजय शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी संजय शिंदे काय म्हणाले पाहूयात. आदरणीय भोसले साहेबांना कलेक्टर म्हणून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना अतिशय जवळून आमच्या सगळ्यांचा संबंध आला आणि विशेषतः जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला काम करायला 2.5-3 वर्षाची संधी मिळाली आणि त्या कालावधीमध्ये अतिशय जवळून साहेबांचा संबंध आला आणि एक चांगल्या प्रकारचं काम या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यानिमित्तानं आदरणीय साहेबांचा व्ह्यू बघितला तर अतिशय छोट्या छोट्या पातळीवरच्या गोष्टीपासून प्रॅक्टिकली माहीत असलेला अधिकारी असल्यानंतर काय होऊ शकतं आणि अडचणी कशा पद्धतीनं सोडवल्या जाऊ शकतात आणि साहेबांकडनं एक शिकता आलं की नुसतं अधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघितलं नाही, पण आम्ही एक नेते कार्यकर्ते किंवा पुढारी म्हणून काम करताना कसं काम केलं पाहिजे ह्याचाही जरा खरं साहेबांकडनं या निमित्तानं मिळाला. याप्रसंगी महसूल विभागातील अधिकारी आणि राजकीय नेते मंडळांची देखील उपस्थिती होती.